लग्नाची वेडी मालिकेच्या सव्वीस डिसेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सिंधू ही अखेर अना रायाला बघते रायाला बघून राया सिंधूला मोठा धक्का बसतो कारण सिंधूचे ज्यावेळेस लग्न झाले त्यावेळेस घरी रायाचा फोटो सिंधूने बघितलेला असतो तेव्हा रायासमोर येता सिंधूला रायाची ओळख पटलेली असते आणि हे दुसरे तिसरे कोणीच नसून राया भाऊजी असल्याचे आता समोर येते तेव्हा सिंधू ही राघवकडे येते आणि राघवला राया नावाचे मोठे सरप्राईज दाखवते तेव्हा राघव हा रायाला बघून राघवचा आनंद गगनात मावेनसा झालेला असतो तेव्हा अखेर रायाची समजूत काढत रायाला सर्व हकीकत सांगून राघव हा रायाला घरी आणतो तेव्हा राया हा दरवाजात थांबलेला असतो तर सिंदु ही राघवसोबत आतमध्ये येते तर त्याच वेळेस ही घर सोडून तिची बॅग घेऊन निघून जात असते त्याचवेळेस ही सर्वांसमोर येत म्हणते की मी आज सर्वांसाठी खूप मोठे सरप्राईज घेऊन आले आहे तेव्हा काकूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि खुशीने काकू सिंधूला म्हणते काय आहे तुझे सरप्राईज ते तरी दाखव तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की हे सरप्राईज स्पेशली मधुताईसाठी आहे तेव्हा मधूला खूप राग आलेला असतो आणि मधू सिंधूला म्हणते की सिंधू तू आता माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करणं सोडून दे असे म्हणत रागाने मधुही दरवाजा उघडून तिच्या माहेरी जाऊ लागते तेवढ्यातच समोर मधू दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार इतक्यातच मधूला राया आलेला दिसतो तेव्हा रायाला बघून मधूला मोठा धक्का बसतो तर इकडे रायाला बघून काकू आणि माईसगट सर्वांना मोठा आनंद झालेला असतो तर आता सिंधूने मधूला मोठे सरप्राईज देऊन अखेर मोठा धक्का दिला आहे तेव्हा आता राया घरी आल्यानंतर मधू कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा